वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं आपल्या विरिंदा एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे. ज्ञानवाण्यानं सुखवाण, ज्ञानवाणे व जीवती. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2020, इयत्ता 10वी, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे आपले लाईव्ह क्लासेस सुरू आहेत मित्रांनो. आणि इतिहासमधील प्रकरण 5 आणि इतिहास या प्रकरणाचा हा आपला सेकंड लाईव्ह क्लास आहे, पार्ट 2. ओके, सर्वांचं स्वागत आहे. रितू, विराज, अर्पिता, विश्रांती, संगीता पवार, सर्वांचं स्वागत आहे. मुद्दाम मी 5 वाजता टाईम घेतलेला आहे, कारण मी ग्रुपवरती सर्वांना स्कूलचा टायमिंग विचारला होता, मला बऱ्याच जणांचे रिप्लाय आले, त्यानुसार आपण 5 वाजता हा क्लास घेत आहोत. माझा आवाज येतोय सर्वांपर्यंत? सर्वांपर्यंत माझा आवाज येतोय? एकदा मला सांगा. हा आपला लाईव्ह क्लास असल्यामुळे मला विचारावं लागतं. हो, शुभम, संकेत, हो गव्हाणे, हो विराज, हो ओके. क्लिअर येतोय? व्हिडिओ क्लिअर दिसतोय? आपला व्हिडिओ क्लिअर दिसतोय तुम्हाला सर्वांना? अर्पिता, मला तुम्ही सांगा परत एकदा, व्हिडिओ क्लिअर दिसतोय? हा कार्तिक, संकेत, हो ना? हा ठीक आहे, व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय. ओके ठीक आहे, मग आपण आपल्या क्लासला सुरू करूया. थोडीशी विद्यार्थी संख्या कमी दिसते, मला वाटतं स्कूल सुरू झाल्यामुळे विद्यार्थी कमी दिसत आहे असं मला वाटतंय. व्हिडिओ नाही दिसत. संगीता पवार, व्हिडिओ दिसत नाहीये, असं कसं होईल? आदित्य, तुम्ही सांगा, व्हिडिओ दिसतोय? आदित्य, विश्रांती, तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा क्लिअर दिसतोय सर्वांना? दिसतोय. रितू दिसतोय, अर्पिता दिसतोय, ओके सिद्धाराम, ओके शुभम दिसतोय, ठीक आहे विश्रांती तुम्हाला पण दिसतोय, ओके ठीक आहे. काही जणांना तिकडे तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काल आपण संध्याकाळी घेतला पण खूपच व्हिडिओ क्लिअर आहे. ओके वैभव कांबळे, थँक्यू. सो चला आपण सुरू करूया. सर्वांनी शेवटपर्यंत क्लास अटेंड करा. प्रसार माध्यमे आणि इतिहास थोडस कसं चालू आहे आता, जरा क्लासेस ट्यूशन शाळा सुरू. जर भक्ती चव्हाण, वेलकम. मी सर्वांच्या शाळेचा टाइम सोडून हा क्लास घेत आहे. ओके, बऱ्याच जणांचा टायमिंग हा 10 ते 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत आहे, 10 ते 4 वाजेपर्यंत. या दरम्यान बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत, त्यामुळं मी 5 वाजता ठेवलेला आहे, जेणेकरून 4 वाजता जरी शाळा सुटली तरी तुम्ही 5 वाजेपर्यंत घरी येऊन स्वच्छ सगळं फ्रेश होऊन तुम्ही क्लास अटेंड करू शकता. ओके, सो प्रसार माध्यमे आणि इतिहास याविषयी आपण काल चर्चा केलेली आहे. यामध्ये आपला प्रसार माध्यमाचा इतिहास हा चालू आहे. हो भक्ती चव्हाण, मला माहिती तुमची शाळा 2 ते 4 आहे, नंतर 10 ते 1 होणार आहे, हे पण मला माहिती आहे. ओके नमस्कार ऋषिकेश. प्रसार माध्यमांचा इतिहास यामध्ये आपण वर्तमानपत्रे, भारतातील वर्तमानपत्रे यांविषयी चर्चा करत आहोत. यामध्ये बेंगॉल गॅझेट आणि दर्पण यावरती आपण काल चर्चा केलेली आहे. जे विद्यार्थी नव्हते त्यांनी कालचा क्लास तुम्ही पाहू शकता, प्रसार माध्यमे आणि इतिहास भाग 1. ओके, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. थोडासा काल नेटवर्क प्रॉब्लेम पण आला होता, त्यामुळे थोडासा व्हिडिओ तो क्लिअर नाहीये झाला, तरी तुम्ही पाहू शकता, आवाज बऱ्यापैकी क्लिअर आहे त्या ठिकाणी. हा प्रभाकर, आता आपण दुसरं वर्तमानपत्र पाहणार आहोत, प्रभाकर. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे, अंडरलाईन करून घ्या. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. आता या वर्तमानपत्राचं भारतातील जे काही स्वातंत्र्य संग्राम झालं त्यामधील काय कार्य होतं, भूमिका काय होती, तर त्या ठिकाणी तुम्ही हे लिहू शकता. त्यात फ्रेंचांचा बंडाचा इतिहास, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास त्यामध्ये छापत होते प्रभाकर या वर्तमानपत्रात. लोकहितवादी, म्हणजेच त्यांना आपण गोपाळ हरी देशमुख असं त्यांचं नाव आहे, लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली आहे. सर आज सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे, काय सुरू होणार आहे विनोद, मला नाही लक्षात आलं. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी या प्रभाकर या वर्तमानपत्रात समाज प्रबोधनावर शतपत्रे प्रसिद्ध केलेली आहे. समाज प्रबोधनाचं सुद्धा कार्य
या प्रभाकर या वृत्तपत्राच्या द्वारे लोकहितवादी यांनी केलेला आहे. आणि फ्रेंचचा फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहासाविषयी सुद्धा फ्रेंच राज्यक्रांतीच्या बातम्या त्या ठिकाणी माहिती ही प्रसिद्ध होत होती. त्यानंतर ज्ञानोदय, ज्ञानोदय हा इंग्लिश ग्रामर मी घेतोय, घेणार आहे, माझं व्हिडिओचं काम सुरू आहे मित्रांनो. थोडस शाळा सुरू झाल्यानंतर आणि माझं स्वतःच 11वी 12वीच मुलींचं हॉस्टेल आहे, मी स्वतः चालवतो माझ्या पैसे, आणि त्यामुळे तुम्हाला माहितच आहे आता 11वी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले आहे, त्यामुळे थोडस पालकांची वर्दळ माझ्याकडे येत आहे, त्यामुळे मला थोडासा वेळ भेटत नाहीये. ओके, तरी मी घेईन आणि तुम्हाला अवश्य देईन इंग्लिश ग्रामरचं जेवढं शक्य होईल तेवढं सर्व मी घेईन. ओके, शेवटपर्यंत घेईन मी, शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे तुमची एक्झाम होईपर्यंत. ओके, त्यामुळं हा आपलं हिंदू गर्ल्स हॉस्टेल म्हणून मुलींचं हॉस्टेल मी चालवतो लातूरमध्ये अष्टविनायक मंदिर पाशे. जर तुमचे कोणी असतील, आपले माझं स्वतःच हॉस्टेल आहे ते, तुमच्या कोणी 11वी 12वीचे रिलेटिव फ्रेंड्स असतील तर त्यांना माझा नंबर अवश्य द्या. ओके, सो ज्ञानोदय नंबर एक, त्यामध्ये पहिला पॉइंट आहे ज्ञानोदय. पात्रता 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. ज्ञानोदय या पत्रामध्ये, ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये पहिल्यांदा नकाशा म्हणजे चित्र, पहिले चित्र छापण्याचा मान हा ज्ञानोदयकडे जातो. ज्ञानोदय सर मी लातूरचा आहे. ओके रोहन जाधव, मी पण लातूरचा आहे. तर पहिला मान मराठी वर्तमानपत्राचा ज्यामध्ये की चित्रे छापण्यात आली त्याचा मान हा ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे जातो. त्या ठिकाणी अंडरलाईन करू शकता तुम्ही. ओके, त्यांनी काय केलं होतं ज्ञानोदय या वर्तमानपत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा नकाशा प्रिंट केला होता, छापला होता, आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला होता. ओके, युरोपचा नकाशा 1851 मध्ये आणि 1842 मध्ये आशिया खंडाचा नकाशा ज्ञानोदय या वर्तमानपत्रात छापला, आणि त्यामुळे मराठी वर्तमानपत्र ज्ञानोदय हे पहिले चित्र छापण्याचा छापण्याचा मान या ज्ञानोदय वर्तमानपत्राला मिळालेला आहे. तिसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजेच टेलिग्राफ. टेलिग्राफ अगोदर टेलिग्राफ होतं की विजेच्या साह्यानं आपण बातमी दूरपर्यंत पोहोचवू शकतो. हे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती सुद्धा ज्ञानोदय या वर्तमानपत्रातूनच आपल्याला मिळते. ओके, सर्वांनी शेवटपर्यंत क्लास अटेंड करा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो तेच नेहमीप्रमाणे, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या युट्यूब ॲपवरती, मोबाईलमधील युट्यूब ॲपवरती आपल्या क्लासेसचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. ओके, हा, तर विजेच्या साह्याने जे आपण दूरपर्यंत संदेश पोहोचवतो, बातमी पोहोचवतो, त्याला आपण टेलिग्राफ असं म्हणतो. या टेलिग्राफची सुरुवात 1852 पासून झाली आहे याची माहिती आपल्याला या ज्ञानोदय या वर्तमानपत्रातूनच मिळते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, खूप महत्वाचा आहे हा चॅप्टर, प्रसार माध्यमे आणि इतिहास. तुम्हाला पूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी हा चॅप्टर, हे प्रकरण खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ओके, चौथा मुद्दा आहे, भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली याची बातमी सुद्धा ज्ञानोदय मध्ये, ज्ञानोदय मध्ये चाक्या म्हसोबा हे रेल्वेला दिलेलं नाव होतं त्यावेळेस, चाक्या म्हसोबा शीर्षकांतर्गत छापून आली होती. म्हणजे चाक्या म्हसोबा रेल्वेसाठी संबोधलेला आहे हा शब्द, चाक्या म्हसोबा या शीर्षकांतर्गत हे टायटल देऊन भारतात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली याची बातमी सुद्धा ज्ञानोदय या पेपर मधून म्हणजे वर्तमानपत्रातून आपल्याला मिळते. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पाचवा मुद्दा, या ठिकाणी 1857 संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या गेल्या होत्या. 1857 जो उठाव झाला होता त्याच्या बातम्या सुद्धा या ज्ञानोदय या वर्तमानपत्रातून छापून आल्या होत्या. त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता भारतातील स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका वर्तमानपत्राची, यामध्ये ज्ञानोदयचा हा भाग तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी, की 1857 संघर्षाच्या बातम्या या ज्ञानोदय वर्तमानपत्रातून छापण्याचं कार्य केलेलं आहे किंवा झालेलं आहे, त्याची भूमिका खूप महत्वाची आहे, कारण त्या संघर्षाच्या बातम्या
भारतातील सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या वर्तमानपत्रातून झालेलं आहे. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला काल आपण वर्तमानपत्राची कार्य किंवा उद्दिष्टे किंवा त्याला आपण महत्व सुद्धा म्हणू, काल आपण दोन मुद्दे त्या ठिकाणी पाहिलेले आहे. आता पुढचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत आपण या पॅरेग्राफमध्ये पेज नंबर 33 वरती. कालचे आपण 32 वर पाहिलेले आहे. काय होते कालचे मी परत रिपीट करतो सर्वांसाठी. वर्तमानपत्रांची कार्य किंवा उद्दिष्टे यामध्ये वर्तमानपत्रे हे स्थानिक देशांतर्गत म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील आणि जागतिक स्वरूपा जागतिक पातळीवरील बातम्या पुरवण्याचं काम हे वर्तमानपत्राद्वारे घडून येतं एक मुद्दा. दुसरं उद्दिष्ट काय होतं की जे काही चालू घडामोडी आहे या चालू घडामोडीच्या नोंदी किंवा चालू घडामोडीची माहिती सुद्धा वर्तमानपत्रातून आपल्याला मिळते हे वर्तमानपत्राचं उद्दिष्ट आहे. वर्तमानपत्र चालू घडामोडीच्या सुद्धा माहिती प्रसिद्ध करते आणि ते चालू घडामोडी म्हणजे तो काळ वर्तमान काळ संपल्यानंतर ते वर्तमानपत्र एक ऐतिहासिक दस्तऐवज बनत असतं मित्रांनो. ओके, आता या ठिकाणी तिसरा मुद्दा होईल. आपण आता 33 पेज नंबर वरती येणार आहोत. वर्तमानपत्राची कार्य किंवा उद्दिष्टे त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारं सर्वात महत्वाचं माध्यम होतं. समाज प्रबोधन करणे हे वर्तमानपत्राचं एक उद्दिष्ट होतं. उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरणं सुद्धा दिलेले, तुम्ही त्या ठिकाणी पेपरमध्ये तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा हे उदाहरणं लिहायची. नंबर एक, इंदू प्रकाश. इंदू प्रकाश हे एक वर्तमानपत्र आहे. या इंदू प्रकाश या वर्तमानपत्रामध्ये विधवा विवाहाचा पुरस्कार केला गेला होता. म्हणजे विधवा विवाहाला त्यांनी पाठपुरावा केला होता, त्यांनी पुरस्कार म्हणजे त्यांचा पाठिंबा दर्शविला होता या वर्तमानपत्रातून. इंदू प्रकाश या ठिकाणी विधवा विवाह व्हायला पाहिजे समाजामध्ये यासाठी त्यांनी समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे वर्तमानपत्रातून. ओके, त्यानंतर नेक्स्ट मुद्दा होतो वर्तमानपत्राची कार्य किंवा उद्दिष्टे यामध्ये बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे त्याला आपण दिनबंधू, दिनबंधू हे वर्तमानपत्राचं नाव आहे. ते बहुजन समाजासाठी वर्तमानपत्र होतं. हे वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते कृष्णराव भालेकर आणि यांनी बहुजन समाजाचे मुखपत्र असलेलं दीनबंधू हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर आता या पत्रातून काय होतं ते एक माहिती झाली. आता त्याचं उद्दिष्ट काय कोणत्याही वर्तमानपत्राचं, आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. ओके, उद्दिष्ट काय या ठिकाणी आपण सांगू शकतो की समकालीन परिस्थिती बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती आपणाला वर्तमानपत्रातून समजणे हे त्याचं उद्दिष्ट आहे किंवा कार्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही दीनबंधू या वर्तमानपत्राचं नाव त्या ठिकाणी लिहू शकता. ओके, या अशा प्रकारे हे चार मुद्दे उद्दिष्टे आहेत. तुम्हाला स्वाध्यायामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. समजलं ऋषिकेश? हो, ओके, सर्वांना समजलं हा भाग वर्तमानपत्राची उद्दिष्टे सर्वांना समजलं? ओके लोकेश, कोई जे लेट विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो काय हरकत नाही, तुम्ही परत हा व्हिडिओ पाहू शकता. आपला पूर्ण लाईव्ह क्लास झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. हो विश्रांती हो, सिद्धाराम हो, ऋतू हो, शुभम हो, ओके तुम्हाला समजलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. हा त्यानंतर पुढे आता पुढील वर्तमानपत्र पाहूया आपण. हा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीला क्लिक करून ऑल ऑप्शनला क्लिक करा. कारण बरेच विद्यार्थ्यांचे माझ्यापर्यंत फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की सर मला आपल्या क्लासेसचे नोटिफिकेशन येत नाहीये. तर क्लासेसचे नोटिफिकेशन तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताल आणि सोबत त्या ठिकाणी घंटीचं चित्र आहे त्याला क्लिक करून, क्लिक केल्यावर बाजूला ऑप्शन येतात ऑल, त्या ठिकाणी ऑलला क्लिक करायचं, मग तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळते. चला समजलं सर्वांना? सर्वांनी एक एक लाईक करा अवश्य. केसरी आणि मराठा, आता या वर्तमानपत्राविषयी आपण माहिती पाहणार आहोत. केसरी आणि मराठा त्यामध्ये नंबर एक पहिला मुद्दा, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासात महत्वाचा टप्पा या दोन वर्तमानपत्रांनी गाठलेला आहे. म्हणजे कोणत्या? केसरी आणि मराठा या दोन वर्तमानपत्रांनी आपला देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच्या काळात त्यांनी खूप महत्वाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे भारतीय वर्तमानपत्रामध्ये. कारण हे भारतीय वर्तमानपत्रच आहेत केसरी आणि मराठा. नंबर दोनचं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, 1881 मध्ये
लक्षात घ्या, अंडरलाईन करा त्या ठिकाणी. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ गणेश आगरकर आणि राजपूत, सर तुमचा नंबर सेंड करा, राजपूत. मी परत आजच्या पण लाईव्ह क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यास विसरलो आहे, सॉरी, मी उद्यापासून देईन. अगोदरचे जे लाईव्ह क्लासेस झालेले आहेत, जे अगोदरचे सर्व व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, त्या व्हिडिओला तुम्ही ते व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला, डिस्क्रिप्शन मध्ये जा, टायटलला क्लिक केलं की खाली डिस्क्रिप्शन दिसेल तुम्हाला. स्क्रीन थोडीशी वर स्क्रॉल करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक आहेत आपल्या, त्यावरती क्लिक करून, व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा. ओके, चला. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली होती, केसरी आणि मराठा. तिसरा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की या पत्रांनी, या केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांमुळे तत्कालीन, तत्कालीन म्हणजे त्या काळातले, ज्या काळात केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रे होती त्या काळामध्ये, ओके, त्या काळातील सामाजिक राजकीय प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली, म्हणजे सामाजिक आणि राजकीय प्रश्न त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून मांडले. अलग लक्षात तुमच्या सर्वांच्या, म्हणजे त्या काळात, ज्या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रे सुरू केली होती, त्या काळात त्या समाजातील जे काही सामाजिक आणि राजकीय प्रश्न होते, ते सामाजिक आणि राजकीय प्रश्न हे कोणी केले, त्यांनी या आपल्या वर्तमानपत्रातून छापून, छापण्याचा प्रयत्न केला, त्यांनी छापून आणले त्या ठिकाणी. यामुळे सरकारला तेथील समस्या या निदर्शनास येतात. आज सुद्धा बऱ्याच असं घडतं, आज सुद्धा बऱ्याच भागामध्ये समजा जर कुठे काही प्रॉब्लेम असेल कोणत्या सोसायटीमध्ये, कुठं कोणत्या शहरामध्ये, कोणत्या ग्रामीण भागात, तर ती बातमी वर्तमानपत्रातून छापून येते, त्यामुळे त्या ठिकाणचं प्रशासनाला कळतं की या भागामध्ये काहीतरी अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो, सोडवला जातो. चौथा मुद्दा आहे या ठिकाणी देश स्थिती, देश भाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण, म्हणजे परदेशातील राजकारण, या विषयाच्या संबंधाने केसरी या वर्तमानपत्रातून लेखन केलं जात असं. केसरी या वर्तमानपत्रातून आणखी कशा कोणत्या कोणत्या विषयाविषयी लेखन केलं जात असं पहा. देश स्थिती, आपल्या भारत देशाची स्थिती काय होती त्यावेळेस. त्यानंतर देश भाषेतील ग्रंथ, आपल्या देशामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत त्या भाषेमधून जे काही प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्याविषयीची माहिती प्रसिद्ध होत असत. आणि जे की परदेशात, विलायतेमध्ये, विलायत म्हणजे परदेशामध्ये जे ज्या प्रकारचं राजकारण घडतं त्या ठिकाणी, राजकारण घडतं त्या ठिकाणी राजकारणाविषयीचं लेखन सुद्धा केसरी या वर्तमानपत्रातून छापून आलं होतं. यामध्ये डिफरन्स, केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रांची नावे आहेत. ओके, त्यानंतर वर्तमानपत्राच्या उद्दिष्टामध्ये तुम्ही आणखीन एक उद्दिष्ट लिहू शकता मित्रांनो. ओके, वर्तमानपत्राच्या उद्दिष्टामध्ये तुम्ही आणखीन एक उद्दिष्ट लिहू शकता. पहिले आपण चार पाहिलेले आहेत, मला वाटतं आता पाचवं उद्दिष्ट पाहू शकता या ठिकाणी. 19व्या शतकात वर्तमानपत्राचे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा तुम्ही वर्तमानपत्राचं एक उद्दिष्ट म्हणून त्या ठिकाणी लिहू शकता किंवा कार्य म्हणून लिहू शकता. आपली लोकशाही जी जिवंत आहे ती या वर्तमानपत्र, जे काही प्रसार माध्यमे आहेत, वर्तमानपत्र, न्यूज चॅनल, सोशल मीडिया, जे काही प्रसार माध्यमांची साधनं आहेत, यामुळेच या ठिकाणी आपली लोकशाही आज सुद्धा संपूर्ण जगामध्ये खूप मोठी लोकशाही म्हणून नावारूपाला आलेली आहे. ओके, तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असता. त्यानंतर हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे, वर्तमानपत्र, भारतातील वर्तमानपत्राचा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण असेल तर मला कॉमेंट करा, अडचण नसेल तर नो म्हणा. हा, मी 19व्या शतकात बोलले, 19व्या शतकात, ठीक आहे, फ्लो मध्ये गेला असेल. हा, 20व्या शतकात, बरोबर आहे, 20व्या शतकात. पुढे काही अडचण आहे का, अडचण नसेल, नाही, ओके, ठीक आहे, काही अडचण नाही तुम्हाला, गुप्ता, गव्हाणे, ओके, ठीक आहे. आता पाहूया आपण नियतकालिके, हा सुद्धा प्रसार माध्यमांचा इतिहासाचा एक भाग आहे. आतापर्यंत आपण वर्तमानपत्रे पाहिली, आणि आता आपण नियतकालिके पाहू. कोणीतरी मला मग विचारलं की मराठ, केसरी आणि मराठामध्ये डिफरन्स काय, हे दोन्ही वर्तमानपत्रे आहेत. तुम्ही असा प्रश्न विचारला पाहिजे होता की
वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा भिन्नता काय आहे मी तुम्हाला सांगू शकतो. तो आता पहा, लक्ष द्या सर्वांनी. नियतकालिके या ठिकाणी पहिल्यांदा आपण नियतकालिकांचा अर्थ पाहूया म्हणजे तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. ठराविक कालावधी पहा, लक्षात घ्या. ठराविक कालावधी विशिष्ट काळामध्येच हे प्रकाशित होतं. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य, मुद्रित साहित्य म्हणजे छापील स्वरूपात, ओके, छापील स्वरूपात मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय, म्हणजे नियतकालिक होय. ठराविक कालावधी या ठिकाणी महत्वाचा असतो मित्रांनो. वर्तमानपत्रामध्ये आणि नियतकालिकामध्ये काय फरक आहे मी सांगेन तुम्हाला सर्वांना. लक्ष द्या, वर्तमानपत्र हे वर्तमानपत्र आणि नियतकालिकामध्ये फरक, सर्वात महत्वाचा फरक म्हणजे वर्तमानपत्र हे नियमितपणे ठरवलेल्या वेळेमध्ये छापले जातात आणि त्यांचं वितरण पण होतं. वर्तमानपत्र हे नियमित म्हणजे दररोज ठरवलेल्या वेळेमध्ये प्रिंट छापली जातात आणि ते वितरित पण होतात. परंतु नियतकालिके हे दररोज म्हणजे नियमित होत नाही तर ठराविक काळामध्येच प्रकाशित होणारे हे साहित्य आहे, छापील साहित्य आहे. वर्तमानपत्र सुद्धा छापील साहित्य आहे आणि नियतकालिक पण छापील साहित्य आहे, ओके. फक्त फरक कुठे आहे मित्रांनो, फरक मुख्य फरक सांगतोय मी फक्त या ठिकाणी. मुख्य फरक म्हणजे वर्तमानपत्र हे नियमितपणे छापलं जातं आणि नियतकालिक हे ठराविक विशिष्ट कालावधीमध्ये छापलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे साप्ताहिक म्हणजे आठवड्याला एक प्रकाशन होतं नियतकालिकाचं, आपण 7 दिवसासाठी छापू शकतोय एक नियतकालिक. त्यानंतर पाक्षिक, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाचं सुद्धा नियतकालिक असतं. वर्तमानपत्र असं नसतं, वर्तमानपत्र नियमित दररोज छापलं जातं पण नियतकालिक हे 7 दिवसासाठी एकदा छापलं जातं म्हणजे 7-7 दिवसानंतर ते प्रिंट होतं. पुन्हा पाक्षिक म्हणजे 15 दिवसासाठी प्रिंट होणार. त्यानंतर मासिक म्हणजे दर महिन्याला निघत असतं हे नियतकालिक, हा मासिक, हा त्याला आपण मासिक सुद्धा म्हणू, ओके. आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला मासिक म्हणजे महिन्याला निघणार मॅगझिन, ओके, नियतकालिक आहे. द्वैमासिक कोणतं नियतकालिक हे 2 महिन्याला छापलं जातं, 2 महिन्याला प्रिंट होतं, मुद्रित केलं जातं. कोणतं त्रैमासिक असतं, 3 महिन्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी छाप मुद्रित केलं जातं. षाण्मासिक, षाण्मासिक म्हणजे सांगू शकता, सांगा बरं, षाण्मासिक म्हणजे किती दिवसानंतर हे प्रिंट केलं जातं नियतकालिक, सांगा मित्रांनो. षाण्मासिक हा शब्द याचा अर्थ माहिती तुम्हाला, दुसरा याचा अर्थ षाण्मासिक, किती दिवसानंतर हे नियतकालिक प्रकाशित केलं जातं षाण्मासिक असलेलं, किंवा किती महिन्यांनी किंवा किती वर्षांनी, हा सांगा तुम्ही मला त्याचा ठराविक कालावधी सांगू शकता. 6 महिन्यांनी बरोबर आहे ऋतू, ऋतू बरोबर आहे तुमचं, 6 महिन्यांनी ऋषिकेश, 6 महिन्यांनी षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यांनी मुद्रित होणार, बरोबर आहे. शिवा गव्हाणे तुमचं पण बरोबर आहे, दीपाली बालकुंडे मिसाळ तुमचं पण बरोबर आहे, ऋतू हा आविष्कार बरोबर आहे तुमचं पण, ओके. षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यांनी छापील होणार, बरोबर आहे सिद्धाराम. वार्षिक हे त्याचे नियतकालिकेचे एक ठराविक कालावधी आहेत, वेगवेगळे नियतकालिक कधी कोणतं 7 दिवसांनी छापलं जातं 7 दिवसाच्या अंतराने, कोणतं नियतकालिक हे 15 दिवसाच्या अंतराने, कोणतं नियतकालिक हे महिन्याच्या, 2 महिन्याच्या, 3 महिन्याच्या, 6 महिन्याच्या आणि वर्षाच्या अंतराने ते नियतकालिक हे मुद्रित केलं जातं म्हणजे छापलं जातं. याला आपण नियतकालिक म्हणतो जे ठराविक कालावधीमध्येच प्रिंट केलं जातं म्हणजे मुद्रित केलं जातं. परंतु वर्तमानपत्र हे दररोज नियमितपणे मुद्रित केलं जातं, ओके. त्यानंतर पुढे या नेक्स्ट पेज नंबर वरती, पेज नंबर 34, हे झालं नियतकालिक, ओके. आता याच्या विरुद्ध अनियतकालिक सुद्धा एक प्रकार आहे. वर्तमानपत्र पाहिलं, नियतकालिके पाहिलं, आता अनियतकालिके. अनियतकालिक म्हणजे काय, नियतकालिकेच्या अगदी विरुद्ध. यामध्ये काय असतं की अनिश्चित काळामध्ये हे प्रसिद्ध होणार मुद्रित असतं, म्हणजे त्याला असं काही निश्चित काळ नसतो की दररोज नियमितच प्रकाशित व्हावं किंवा 7 दिवसांनी प्रकाशित व्हावं, साप्ताहिक किंवा मासिक किंवा 6 महिन्यांनी प्रकाशित होणार किंवा वर्षांनी प्रकाशित होणार असं काही याचा कालावधी निश्चित नसतो, बरोबर आहे किरण शिंदे. हा म्हणजे अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित नसतो, ते कधीही प्रसिद्ध होऊ शकतं. त्याला अनियत कधी 7 दिवसांनी प्रकाशित होईल तर कधी 15 दिवसांनी होईल, कधी 15 दिवसामध्ये 2 दिवसांमध्ये प्रकाशित होईल, कधी महिन्यात 2 दिवसांमध्ये प्रकाशित होईल, कधी 6 महिन्यामध्ये
एकदा प्रकाशित होईल, कोणत्या वर्षी, वर्षामध्ये एकदा प्रकाशित होईल, याचा कालावधी निश्चित नसतो, अशाला अनियतकालिक मुद्रित साहित्य आपण म्हणतो. म्हणजे अनिश्चित काळात प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे अनियतकालिक होय. ओके, अनिश्चित पहा, लक्षात घ्या का म्हणताय दीपाली, कधी नाही ही, कधी का म्हणला, अनियतकालिकचा अर्थ सांगतो मी, व्याख्या सांगतो पहा. अनिश्चित काळात प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे अनियतकालिक होय. आणखीन एकदा सांगेन, लक्षात घ्या, अनिश्चित काळात प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे अनियतकालिक होय. समजली सर्वांना व्याख्या? ओके दीपाली, नो प्रॉब्लेम, चला टायपिंग मिस्टेक होऊ शकते. तुम्हाला सर्वांना दीपाली समजलं? ऋषिकेश, वर्तमानपत्र, नियतकालिक, अनियतकालिक समजलं सर्वांना? ऋतू हो, किरण हो, मिसाळ हो, ओके, विराज पाटील हो, रावण काशीद हो, कांबळे, ओके समजलं, मेहरा, ओके. सर्वांनी एक लाईक करा, आता समजलं ना सर्वांना? एक लाईक अवश्य करा, मला लाईक पाहिजे. इथं कॉमेंट्स मध्ये लाईक करू नका, त्या ठिकाणी लाईक बटन आहे, त्या ठिकाणी लाईक करा. व्हिडिओच्या खाली लाईक आहे, त्या ठिकाणी लाईक करा. ओके, आणि व्हिडिओ शेअर करत जावा तुमच्या मित्रांना पण. मी एवढी आपण मेहनत घेतोय, त्यामुळं थोडस मेहनतीला काहीतरी आणखीन आमच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावं यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओ आपले शेअर करत चला वेळोवेळी, आणि त्यांना जमलं तर लाईव्ह क्लासेस अटेंड करायला पण सांगा. ज्यांना जमत नाही त्यांनी परत त्यांच्या वेळेनुसार पाहण्यासाठी सांगा त्यांना. ओके, आता कंटिन्यू करूया. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. नियतकालिकच आहे हे, नियतकालिकचं नाव आहे दिग्दर्शन, मासिक आहे म्हणजे दर महिन्याला हे प्रकाशित होणार नियतकालिक आहे. तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण लिहू शकता. बाळ अंडरलाईन करा या वाक्याला, बाळशास्त्री जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर. तुम्ही मला कॉमेंट पण करू शकता. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केलं. कोणत्याही एक्झाम मध्ये खूप हा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या एक्झामला तर खूप महत्वाचा आहे. हा विश्रांती मिसाळ बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील पहिलं नियतकालिक जे की मासिक आहे, म्हणजे प्रति महिन्याला मुद्रित होणार म्हणजे छापील होणार दिग्दर्शन. नियतकालिकांचा विचार जर झाला तर त्या ठिकाणी प्रगती हे साप्ताहिक नियतकालिक आहे, 1929 मध्ये हे सुरू झालेलं आहे. पहा, प्रगती हे एक साप्ताहिक नियतकालिक चं उदाहरण या ठिकाणी आहे. तुम्ही पेपर मध्ये लिहू शकता एक्झाम मध्ये. 1929 ला सुरुवात झाली याची. याचे जे संपादक होते ते त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. प्रगती या साप्ताहिक दर आठवड्याला प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते, आणि हे प्रगती हे साप्ताहिक 1929 पासून सुरुवात झाली. ओके, या प्रगती मास साप्ताहिक मधून काय होत होत, इतिहास शास्त्र. पहा या ठिकाणी प्रगती या साप्ताहिक मधून इतिहास शास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी या विषयावरचे लेखन यामधून केलं जात असं. या विषयावरची माहिती प्रगती बरोबर आहे दीपाली बालकोंडे. प्रगती या मासिकामधून म्हणजे साप्ताहिक आहे, या साप्ताहिक नियतकालिकामधून इतिहास, इतिहास शास्त्र त्याविषयीची माहिती, महाराष्ट्राचा इतिहास, कारण हे मराठी भाषेतील असल्यामुळं महाराष्ट्राविषयी या ठिकाणी इतिहास त्यांनी ते लिहित होते, माहिती प्रसिद्ध होत होती, आणि सामाजिक चळवळी याविषयीची माहिती या प्रगतीमधून छापत होते किंवा माहिती मिळत होते. संपादक कोण होते प्रगतीचे, परत एकदा सांगतोय, प्रगती हे साप्ताहिक नियतकालिक आहे, याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर, 1929 मध्ये सुरू झालेलं होते. ओके, त्यानंतर पुढे, आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. आजच्या काळात सुद्धा असे नियतकालिके आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरण पण दिलेले आहेत, मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती हे पण नियतकालिक आहे. मराठी भाषेतून भारतीय इतिहास आणि संस्कृती,
आणि दुसरं एक दिलेलं आहे इथे या ठिकाणी मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका हे आता आधुनिक काळामध्ये मुद्रित होणारे नियतकालिकांची उदाहरणं आहेत या ठिकाणी. हा गुड इव्हिनिंग चव्हाण, खूप लेट केला, चला लक्ष द्या. आता आपण या ठिकाणी पुढचा मुद्दा पाहणार आहोत, वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिता ओके, आतापर्यंत आपण वर्तमानपत्र पाहिली, त्यानंतर नियतकालिके अनियतकालिके पाहिली, त्यांची उदाहरणं पाहिली, आता वेब पत्रकारिता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पहा, अत्याधुनिक नियतकालिकांमध्येच, हे सुद्धा एक नियतकालिकामध्येच येणारा भाग आहे, वेब पत्रकारिता प्रकारात नियतकालिकांचा हा एक प्रकार आहे. कारण आता आपण इंटरनेट आहे आजच्या काळामध्ये, त्यामुळे आजच्या काळामध्ये प्रिंटिंग करायची काही आवश्यकता नाहीये. एखादं मॅगझिन, एखादं नियतकालिक अगोदर कसं दर आठवड्याला प्रत्येक महिन्याला प्रिंट केलं जात असं, मुद्रित केलं जात असं, त्याला पुस्तकाच्या रूपामध्ये ते छापलं जात असं, जसं आपलं पुस्तक असत त्या प्रकारात. परंतु आता इंटरनेटची सोय असल्यामुळे इंटरनेटचा वापर करून ते या ठिकाणी नियतकालिके प्रकाशित होत आहे, त्यामध्ये वेब पत्रकारिता हा एक प्रकार आहे नियतकालिकांचा. नियतकालिकांचा एक प्रकार आहे वेब पत्रकारिता. या प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो, म्हणजे नियतकालिकांचा समावेश होतो यामध्ये सुद्धा. वेब पत्रकारिता नियतकालिकांशी प्रकार आहे नियतकालिकाचा एक. आजच्या आधुनिक काळात ज्या ठिकाणी आपण इंटरनेटची सोय आहे, सुविधा आपण वापरतोय मोठ्या प्रमाणात ओके, यामध्ये इतिहास या विषयाला प्राधान्य दिला जात असेल. आपण जे करतोय सध्या, आपण जे करतोय सध्या म्हणजे आपण जो सध्या युट्यूबवरती जो लाईव्ह क्लास घेतो मित्रांनो, हा एक वेब पत्रकारितेचा भाग आहे. आपण इंटरनेटच्या सहाय्याने आणि युट्यूब ऍपच्या मदतीने आपण जो आत्ता आपण हा लाईव्ह क्लास घेत आहोत, हा एक वेब वेब पत्रकारितेचाच एक भाग आहे ओके. आणि यामध्ये इतिहास या विषयाला जास्त प्राधान्य दिलं जातं. तुम्ही पहा, आपल्या युट्यूबवरती तुम्ही कोणतेही जे पाहता व्हिडिओज, आपल्या विषयी इतर माहिती देणारे जे व्हिडिओज असतात ते पहा, त्या होऊन गेलेले असतात. म्हणजे इतिहास, म्हणजे या ठिकाणी इतिहासाला प्राधान्य हे दिलं जातं ओके. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, त्यामध्ये झालेल्याच घटनांची माहिती आपल्याला मिळते, झालेल्याच बातम्या आपल्याला सोशल मीडियावर ओके न्यूज पोर्टल्सवरून मिळतात, म्हणजेच इतिहासाला प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. वेब चॅनल्स, युट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून, भारतातील अनेक भाषांचे युट्यूब चॅनल्स आहे, इंग्रजी तर आहेच आहे, मुख्य भाषा आहे ते जागतिक भाषा, पण भारतातील हिंदी सोबत मराठी, आता आपलं मराठी भाषेवरचे युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे मराठी भाषेतून सुद्धा वाचकाला, वाचकास आणि प्रेक्षकांसाठी मजकूर हा उपलब्ध करून दिला जातो, याला आपण वेब पत्रकारितेचा एक भाग म्हणू. हा गव्हाणे बरोबर आहे, युट्यूब म्हणजे आता जो आपला क्लास आहे हा एक वेब पत्रकारितेचाच भाग आहे. उदाहरणार्थ तुम्ही तिथे टाकू नका पेपरमध्ये, उदाहरणार्थ वृंद एज्युकेशनल अकॅडमी युट्यूब चॅनल असं नका टाकू, फक्त युट्यूब टाका ओके. हा एक वेब पत्रकारितेचा भाग आहे, तुम्ही हे ठिकाणी हे उदाहरण म्हणून त्या ठिकाणी देऊ शकता. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, युट्यूब यासारखे हे उदाहरण आहेत त्याचे. ऋषिकेश हो का बर, आता आपण आकाशवाणी याविषयी माहिती पाहू. आकाशवाणी भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून, आकाशवाणी म्हणजे रेडिओ एक आपल्या सामान्य भाषेमध्ये, त्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. वेब पत्रकारिता समजलं सर्वांना, पूजा मुळे, दीपाली, ऋतू, वेब पत्रकारिता हा भाग समजला सर्वांना, वेब पत्रकारिता हा भाग. हा विश्रांती, पूजा, विश्रांती, दीपाली, तुम्हाला सर्वांना समजला वेब पत्रकारितेचा भाग. हो हो ओके ठीक आहे. चला मग आता आपण आकाशवाणी या घटकाकडे वळूया. स्वातंत्र्य कालखंडा म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर 19 मध्ये IBC, मला कॉमेंट करून सांगा IBC चा लॉंग फॉर्म, सर्वांनी मला कॉमेंट करून सांगा IBC याचा लॉंग फॉर्म काय होतो. बरोबर आहे दीपाली, हा आणखीन कोण सांगता, दीपाली यांचं बरोबर आहे, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, बरोबर आहे दीपाली, करेक्ट आहे. हा तुम्ही सर्वांनी मला कॉमेंट्स करा, म्हणजे तुम्हाला ते नाव लक्षात राहून जाईल
ओके परत हा विश्रांती मिसाळ बरोबर आहे. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आणखीन कोण सांगतोय? आयबीसी. हा किरण शिंदे, वैभव कांबळे. हा बरोबर आहे. चला आणखीन कोण आहे? ओके मेसेज येत राहतील, सर्वांनी करा म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आपण त्याला म्हणू, बरोबर आहे अगदी. या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण रेडिओ केंद्र सुरू झाले. पा भारतात सर्वात प्रथम 1924 मध्ये एक खाजगी म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या खाजगी व्यक्तीनं हे दररोज दर दिवशी एखाद्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू करण्यासाठी एक कंपनीने रेडिओ केंद्र तयार केलं. त्याचं नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. ओके तर पहा दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी. ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे नामकरण केलं, म्हणजे ब्रिटिश सरकारने या कंपनीचं नाव बदललं. पुन्हा ब्रिटिश सरकारने ती कंपनी घेतली आणि त्याचं नाव काय ठेवलं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. या सर्वांनी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS. ओके ISBS म्हणजेच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचंच नाव बदलून ब्रिटिश सरकारने काय ठेवलं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. ओके त्यानंतर आता सर्वात महत्वाचं या ठिकाणी हे नाव सर्वांनी लक्षात ठेवा. 8 जून 1936 ला या कंपनीचं परत नाव देण्यात आलं, परत याच काय म्हणतो आपल्या भाषेत आपण ढवळजवळ करण्यात आलं. ढवळजवळ नाही काय म्हणतात त्याला आपण नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाला काय म्हणतात माहिती कुणाला? हॅलो हा जावेद, इंडियन स्टेट ऑल इंडिया रेडिओ, बरोबर आहे. किरण, विश्रांती, नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाला काय म्हणतो आपण? नामकरण कार्यक्रम ना, बारस. हा बरोबर आहे, बारस जावे, बरोबर आहे. ढवळ जेवणार हा शब्द आला, बरोबर आहे. बारशाचा कार्यक्रम करण्यात आला परत आणि त्याचं नाव 8 जून 1936 या दिवशी ते बारस केलं आणि त्याचं नाव AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ हे नाव ठेवण्यात आलं. एकच कंपनीचं नाव 3 वेळेस बदलण्यात आलं. ओके एकाच कंपनीचं नाव 3 वेळेस बदलण्यात आलं. आणखीन आहे पुढे काय, 1924 मध्ये एका खाजगी व्यक्तीने कंपनी सुरू केली, त्यावेळेस त्याचं नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC. त्यानंतर ब्रिटिश सरकारने ती कंपनी अधिग्रहण केली आणि त्याचं नाव त्या बदललं, त्या ठिकाणी त्याचं बारस केलं आणि त्याचं काय नाव ठेवलं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आणि परत 8 जून 1936 ला परत याच कंपनीचं आणखीन एकदा बारस करण्यात आलं आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? ऑल इंडिया रेडिओ. ऑल इंडिया रेडिओ AIR. त्यानंतर पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौथा मुद्दा ऑल इंडिया रेडिओ AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग बनला. केंद्र शासनाचा एक विभाग आहे माहिती व प्रसारण खाते, याचा एक भाग हा ऑल इंडिया रेडिओ बनलेला आहे. आणि त्यानंतर शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे हे अधिकृत केंद्र म्हणून याची सुरुवात झाली. कारण भारत सरकारने हे टेक ओव्हर केलं भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि आपल्या केंद्र शासनाचा जो विभाग आहे माहिती आणि प्रसारण खातं याच्याशी ऑल इंडिया रेडिओ हा भाग निगडीत झाला. आणि यानंतर अधिकृतरित्या शासकीय कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची माहिती ऑल इंडिया रेडिओतर्फे देण्यात येऊ लागली. मग त्यानंतर पुढे येणाऱ्या काळामध्ये ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा इथे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणखीन एकदा बारस करण्यात आलं ऑल इंडिया रेडिओचं आणि त्यावेळेस नाव काय ठेवण्यात आलं? आकाशवाणी. त्यावेळेस नाव काय देण्यात आलं? आकाशवाणी. हे कुणाच्या सूचनेनुसार देण्यात आलं? आकाशवाणी हे नाव कोणी सुचवलं? लक्षात घ्या हा प्रश्न येऊ शकतो. पंडित नरेंद्र शर्मा, त्या ठिकाणी अंडरलाईन करा सर्वांनी, पंडित नरेंद्र शर्मा यांनी हे नाव सुचवलं. कोणतं? आकाशवाणी. आणि पुन्हा त्या ऑल इंडिया रेडिओला काय नाव देण्यात आलं? आकाशवाणी. ओके आणि त्यानंतर पुढे मग सातवा मुद्दा आहे या ठिकाणी आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधनपर समाज प्रबोधनासाठी साहित्यिक मूल्य जपणारे कार्यक्रम हे सादर करण्यात येऊ लागले. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गासाठी
कामगार युवक स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट कार्यक्रम याचं सुद्धा प्रसारण त्यानंतर सुरुवात झाली. आणि पुढचा 8वा मुद्दा होतो विविध भारती हे या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे ही एक रेडिओ सेवा आहे विविध भारती 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. भारतामधील 24 मुख्य भाषा आणि 146 बोली भाषांमधून विविध भारती यावरती वेगवेगळे कार्यक्रम हे सुरुवात करण्यात आले. आणि सध्या अलीकडच्या काळात खासगीकरण होत असल्यामुळे रेडिओचं सुद्धा खासगी सेवा सुरू झालेली आहे, त्याला आपण FM असं म्हणू शकतो आपल्या भाषेत. आणि या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे रेडिओ मिरची, तुम्हाला सर्वांना माहित असेल रेडिओ मिरची खूप प्रसिद्ध खाजगी रेडिओ सेवा आहे, हे खाजगी रेडिओ केंद्र आहे रेडिओ मिरची या नावानं. ओके, आता माहित आहे का तुम्हाला, आपण पाहूया उदाहरणाच्या खाली अंडरलाईन करू खाजगी रेडिओ सेवा केंद्राचं नाव आहे रेडिओ मिरची. ओके, माहिती आहे का तुम्हाला यामध्ये 23 जुलै 1927 रोजी भारतातील पहिले, लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे, 23 जुलै 1927 भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन, इंग्रजी माध्यमातून येणारं न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. भारतात पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन, ओके, भारतात पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन हे कधी सुरुवात झाली, 23 जुलै 1927 ला. हा ऋषिकेश बरोबर आहे. कोणत्या रेडिओ केंद्रावरून हे प्रसारित झालं, तर मुंबई या रेडिओ केंद्रावरून हे पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन प्रसारित करण्यात आलं 23 जुलै 1927 ला. आणि त्यानंतर मग कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या, आणि नंतर मग त्यानंतर कोलकात्याहून बंगाली भाषेमध्ये बातम्या या देण्यास सुरुवात केली रेडिओवरती. ओके, आकाशवाणी समजलं सर्वांना, मित्रांनो सर्वांना आकाशवाणी समजलं सांगा. कार्तिक बांबे, ओके, सर्वजण तुम्ही शेवटपर्यंत राहता, मला खरंच मला खूप छान वाटतं, समजलं. ओके, आणि तुमचं पण कौतुक, खरंच तुम्ही कौतुकास खूप पात्र आहात, शेवटपर्यंत आपला क्लास अटेंड करताय. आज लास्टचे 2-3 महिन्यापासून आपण क्लासेस घेतोय लाईव्ह, असंच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा शेवटपर्यंत, मी तुमच्याशी शेवटपर्यंत कनेक्ट राहील, काही अडचण असेल तर आपण सॉल्व्ह करू. ओके, लवकरच ऑनलाईन एक्झामची सुद्धा तयारी करायची आहे, माझं झालेलं आहे बरंचसं काम, पाहू आता कधी सुरुवात होते, ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. ओके, दूरदर्शन, आजचा हा आपला शेवटचा मुद्दा असेल मित्रांनो, शेवटपर्यंत राहा, फक्त 5 मिनिटांमध्ये हा मुद्दा संपेल. दूरदर्शन, आकाशवाणी झाल्यानंतर आता दूरदर्शन, वर्तमानपत्र पाहिली, नियतकालिके अनियतकालिके पाहिली, आकाशवाणी पाहिलं, आता दूरदर्शन पाहतोय. 5.2 मधील हा लास्ट मुद्दा आहे प्रसार माध्यमांच्या इतिहासातील दूरदर्शन. पा, खूप महत्वाचं आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये खूप महत्वाचं आहे हा चॅप्टर, पूर्ण खूप महत्वाचा आहे हा चॅप्टर, कम्प्लीट करा तुम्ही. 15 सप्टेंबर 1959 ला भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते सांगा, आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपतींचं नाव सांगा. हा, आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती, हा बरोबर आहे, किरण शिंदे. आणखीन कोण सांगतं, आणखीन कोण सांगतं भारताचे पहिले राष्ट्रपती, हा बरोबर आहे, अहो वैभव कांबळे, नाही अहो मी राष्ट्रपती म्हटलं, हा बरोबर आहे, ऋषिकेश विश्रांती मिसाळ, ओके बरोबर आहे. तर आपले भारताचे पहिले राष्ट्रपती आविष्कार बरोबर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन या केंद्राचं उद्घाटन केलं, म्हणजे दिल्ली दूरदर्शन केंद्र 15 सप्टेंबर 1959 ला सुरू झालं. आणि ते कोण कोणाच्या हस्ते सुरू झालं, पहिले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई या केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. महाराष्ट्रात दूरदर्शन ही सेवा मुंबई केंद्रावरून कधी सुरू करण्यात आली, 1 मे 1972 ला. ओके, त्यानंतर तिसरा मुद्दा, 15 ऑगस्ट 1982 या दिवशी, पहा अगोदर 1959 1972 इथपर्यंत दूरदर्शन हे ब्लॅक अँड व्हाईट होतं, तुम्हाला पण माहित असेल, मला माहिती, मी पाहिलं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, माझ्या मी जेव्हा लहान होतो 1-5 वी पर्यंत होतो तोपर्यंत मी ब्लॅक अँड व्हाईटच टीव्ही होता त्यावेळेस. ओके,
परंतु त्यानंतर 1991 सॉरी 1982 या दिवशीपासून रंगीत दूरदर्शनला सुरुवात झाली. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही गेले आणि रंगीत टीव्ही आले. ओके, दूरदर्शन सेवा ही रंगीत सुरू झाली. रंगीत दूरदर्शन सेवाचं जे प्रसारण होत होतं ते आता रंगीत कलर कलरमध्ये येऊ लागला. ओके, ब्लॅक अँड व्हाईट सेवा बंद झाली आणि 1982 पासून रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. त्यानंतर चौथा मुद्दा, 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांनी केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यास परवानगी दिली. पहा, आता तुम्ही खूप लहान आहेत मित्रांनो माझ्यापेक्षा, पण मी ज्यावेळेस तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस, किंवा तुमच्यापेक्षा लहान असेल कदाचित, त्यावेळेस एकच चॅनल होतं टीव्हीवरती, ते म्हणजे दूरदर्शन. त्यावेळेस रामायण आणि महाभारत आम्ही पाहिलेलं आहे, दर रविवारी प्रसारित व्हायचं आणि एकच चॅनल पाहायचं, कंटिन्यू एकच चॅनल होतं. आज आज आपण पाहतो प्रत्येक चॅनल वेगवेगळं बदलतो. तुम्हाला माहिती आहे आज भरपूर चॅनल्स आहे. ओके, 100 पेक्षा जास्त चॅनल्स आज आहे, परंतु त्यावेळेस एकच चॅनल होतं, ते म्हणजे दूरदर्शन. परंतु त्यानंतर 1991 मध्ये हा बदल झाला आणि परदेशी व देशी खाजगी वाहिन्या खाजगी वाहिन्यांना केबल तंत्रांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी परवानगी देण्यात आली. केबल तंत्राच्या माध्यमातून खाजगी जे की टीव्ही वाहिन्या आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, त्यांना 1991 मध्ये ही परवानगी देण्यात आली. लक्षात ठेवा हे इयर. आणि त्यामुळे आज आज तागायपर्यंत, म्हणजे आजपर्यंतच्या काळात भारतीय प्रेक्षकांसाठी, म्हणजे तुम्हा आम्हासाठी 100 हून अधिक टीव्ही चॅनल्स आहेत, वाहिन्या आहेत, दूरदर्शन वाहिन्या आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत 100 पेक्षा सुद्धा जास्त. ओके, दूरदर्शन समजलं सर्वांना? मित्रांनो सर्वांना दूरदर्शन समजलं? एक प्रश्न विचारणार आहे शेवटी, त्या प्रश्नाचं मला उत्तर देऊन जा. दूरदर्शनचा भाग समजला? कोणाला अडचण असेल तर मला कॉमेंट्स करा. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत घंटीला क्लिक करून ऑल ऑप्शनला क्लिक करा. ओके, सर्वांना समजलेलं आहे? कार्तिक, रावण, विश्रांती, गुप्ता. ओके, हा एक प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. 5 चा टाइम योग्य आहे का? आता 5 वाजता घ्यायचा का रोज क्लास? रोज क्लास घ्यायचा का 5 वाजता? तुम्ही मला सांगा. हो, नो, ओके, हो, ओके, ठीक आहे. ऋषिकेश, प्रॉब्लेम काय दिसतोय तुम्हाला आज म्हणताय? ओके, ओमकार, ठीक आहे, ओके, ठीक आहे. मग तुम्ही सर्व तुमच्या मित्रांना सांगा आपला 5 वाजता क्लास घेऊ, उद्या सुद्धा आपण 5 वाजता क्लास घेऊ या मित्रांनो. ओके, कारण संध्याकाळी थोडासा बहुत बराच प्रॉब्लेम येतोय, इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, लाईटचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे साऊंड सुद्धा क्लिअर येत नाही. ओके, 5 वाजता घेऊ आणि वाटल्यास आणखीन थोडस आपल्याला बदलण्याचा वेळ मिळाला तर आपण बदलू सुद्धा. ओके, पण सध्या तरी 5 वाजता आपण रोज डेली क्लास घेऊ. आजचा प्रश्न मित्रांनो, प्रगती हे साप्ताहिक कोणी सुरू केलं किंवा प्रगती या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? सांगा लवकर. प्रगती या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? हा संकेत, प्रश्नाचं उत्तर देऊन चला माझ्या, लगेच गडबड करता जाण्याची. हा कोण सांगतो मला? प्रगती या साप्ताहिकाचे संपादक ऋषिकेश सांगा. प्रगती या साप्ताहिकाचे संपादक, बरोबर आहे, राजश्री अक्कलकोटे, अरुण, अर्जुन क्षीरसागर, नाही अर्जुन क्षीरसागर नाही, ऋतू परत तेच नाही. एकानेच उत्तर बरोबर दिलंय. तुम्ही थोडस लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन ठेवा, डिस्टर्ब होऊ नका शाळा जरी सुरू झाली असेल तरी. ओके, हा बरोबर आहे. विश्रांती मिसाळ काय? त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्र्यंबक शंकर शेजवलकर हे आहेत अर्जुन, लक्षात घ्या. हा प्रगती हे 1929 ला सुरू झालेलं साप्ताहिक आहे, हे एक प्रकारचं नियतकालिक आहे, दर आठवड्याला प्रकाशित होणार. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. ओके, तर मित्रांनो उद्या परत भेटूया. सर्वांनी जाता जाता लाईक करा व्हिडिओला आपले, आणि आपल्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ अवश्य शेअर करा. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ अवश्य शेअर करा, सर्वांनी एक लाईक अवश्य करा. ओके, थँक्यू.